मुखार आसल्या असलेल्या म्हजी नदर गेली तक्षण हांवें हवेजे हात उबारले थंयसर एक सोबीत स्त्री उबी अस पर्झळीत निलशा पाट्यान सोबयल्ल्या दव्या वस्त्रात ती न्हेसल्ली तिच्या पाया तळी हळदुव्या गुलाबांची रास आनी तिच्या पवित्र हातांनी पजझळीत मुणयाचे कोंत तिच्या वदनर निश्कळंक हांसो असले एक बो आपुर्बेचे सोबित चित्रण देऊन सांत बर्नडेट सुबरूस लुर्द मची सोबाय वर्णिता लुर्द माय कोण ह्या लुर्द गावात कितें घडटा कथोलीक पवी सभा हो लुर्द गांव वा लुर्द शहर एक पवित्र थळ म्हूण मानून घेता एक हजार अंयशीं पन्नास आणि आठव्या वर्षा फेब्रुवारीच्या इकराव्या तारिके थाऊन जुलैच्या सोळा तारखे म्हणासर मोरी मही एका चौदा वर्षाच्या बर्नरीट सलयेक अठरा पवटी दिश्टीक पडता ह्या लुट शहराक विविध गांवचो लोक सुमार तावन सात मिलियन लोक हर एक वर्षा या गांवची भेट करता कुडीच्या तशेंच आत्म्याच्या पिडेन ताऊन चौकसय बरेपण जोडून घेता रोमन कॅथोलिक पवीस सभा अधिकृत साठ आनी सात अजापां ती मनून घेता आणि अशें लूर्द मयची परब फेब्रुवारीच्या इकरा तारिकेर भर आम्ही आचरण करतो फ्राद जवाहरन मोटव्यान लुर्द सैमणीच्या भक्तिपणा विषयात प्रस्तावान दिले लुर्द शहर पवित्र जागो फेब्रुवारीच्या इकरा तारिकेर पवित्र सभा लुडजू साहेबिणीचा फेस्ता दिस विश्व पिडेसांचा दीस जावन संभ्रमता पिडेसांचा दीस जावन संभ्रमचे म्हळ्यार त्या दिसा खातीर तांचो उगडास काढणं तांचे खातीर प्रत्येक रितीनं मागचे बापसाहेबजू हा हांव पावलो आता आतां गोंत एक हजार णवशी नव्वद आणि दोन इसवेंत फेब्रुवारीची इकरा तारीख लोडजू साबिणीच्या फेस्ता दिसा विश्व पिडेसांसोदीस जाऊन म्हणून अधिकृत जाऊन ताणे परगटले फू सायबिणीच्या फेस्ता दिसा पहिले फटी विश्व दीस थंय संभ्रमलो लुर्दू शहराक त्या पवित्र गावाक लाखांनी पळणारी यात्रेक वेतात आनी हांचे पैकी सडताव पिडेस्त ह्या पिडेस्तांक संगत देऊन कुटुंबांची मोगाची थं वेतात बघेहून बापसाहेब बाप साहेब पावल दुसरो एक सवाल करता कित्याक इतले वड संख्यान यात्रेक वेतात पळणारी येतात त्या गांवाक आणि ह्या सवालाक जाप दि पाप साहेब सांगता हे लोर्द शहर हो पवित्र जगो गलिलेच्या काना शहरांत असल्या त्या लग्ना मठवा भरी त्या लग्ना मठवांत त्या मंटपात त्या दिस मोरीम हजर असली आणि खी मोरीमाई आई जेजू हजर असा मोरीमाईक खंडीत कळीत असा त्या सोम्या जेजू क्रिस्ताक पिडेस्तांचो हुस्को असा पिडेस्तांक बरो करता पिडेस्तांक ताणें गूण केला आणि बरें केलां हे मोरी तिच्या दोळ्यांनी देखला देखून थंय आयिल्ले हे पिडेस जाऊ दी हे यात्रीक जाऊ दी मोरी मे लागी मागताना मोरी मई तांची पिडा तांचे कष्ट तांचे दुःख सगळं सरशीन वर्ता म्हणलो एक बरोवसो ह्या यात्रिकांसो ह्या लोर्दू शहराक या पवित्र जाग्याक या, या पूण शेताक एक सोबीत सुरवात असा एक चरित्र असा ब सुरू चौदा वर्षांच्या भरग्या ही काणी आरंभ जाता फ्रान्स देशाच्या लुट्स गावच निवासी फ्रांकोईस सुबरू एक जिन्सची आंगड सोलून आसुल् आणि तो आपली पतीन सुबरो आणि नऊ जणांसात जीवन असुल् आणि दीस वेता वेतना तो पिवण्याक बली जाता आणि त्याचे काम त्याने सानिध्य पडता त्याचे आंगण तांनी सणिज्य पडतं आणि क्रमेण तो कामाक लागता आणि आपल्या भुरग्यांक सांभाळता आणि असे त्या नऊ जणांपैकी बर्नडेट सुबरू बरू आणि त्याच्या कुटुंबां जायती दुबळी गाय असली खाण जवण सोमागट ने आणि त्यावर पिढाशिडाईवळतवळ तांली आणि आमचे बर्नडेट ताक पिडाशिडा असली कोलेरा वर्सांचे प्रायर्स ताका कोलेरा आयिल्लो पूण हे बर्न डेट बाबार्थी जिणियंत आणि शिकपान हुशार असले ताच्या आवयक ते कुमक करतले ताच्या कुटुंबात ताच्या बाबा भयणीक ते कुमक करतले आणि एक दिस आदेशा खाल तें, तें तें ते त्या रानवट जाग्यार मेसबिल म्हणल्या रानवट जाग्यार लांकूड हाडूंक ताच्या भयणी आणि इष्टीण सांगता ते वेतात ते भुरगीं सांगता येतात वाटेर एक वळ जे पडता बर्णदेटाची भहीण आणि त्याची इश्टीन ती दोघां उतरतात पण बर्नडेटा बियेता कित्याक ते पिडेस्त उसमोडी आसली देखून ती दोगां उतरल्या हो उपरांत हे ह्या कुशीन लाकूड इसून आसता लगूड इसून आसतना एक असामान्य रितीचे एक वारे वळता वारे वळता पूण रुकाची खोली एकसी एक, एक हलना वारे आयल्या कुशिनं बर्नडेट्ट पळतात आणि एका कडपा वैर एक, एक सोबीत नारी सोबीत स्त्री ती पळया दोवे नेसण तिचे दोवो वेल पेंकटा एक निळसो पाटो आणि पायांचे हळदुवे गुलोब मुरिमयेच्या त्या नारीच्या त्या स्त्रियेच्या हातांत एक सोबीत बंगराळे खोंत दवे मुणयो हे दर्शन देखील बर्नडेट भियेता शर्मेता आणि ही मोरी ताचे तरसी ह्या चेडवाक आपयत भियून गेले शर्मून गेले हे चेडू ताचे थं आसले कोंत काण्ण सोगूर तूं काडूंक घेताना तसं हात वयर वसना कित्याक हात कापून असता

जाप दिता सगलो तेर्स ज्यांच ही मोरीमाई अदृश्य जाता उपरांत सतरा पोटी, टोटल अठरा पोटी मोरी मई दित्ताक डिस्ट्रीक फोडली हांचे पैकी मस्त दर्शनं सबार असतात पण सुर्वेची थोडी दर्शनं समजल्यावर अमका मोरीमाई कोण ती कळीत जाता मे दुसरे दर्शन थंसर उदकाचो वाळ असल्या निमती आपल्या आवईन आपल्या भयणी सांगता वा इश्टीन सांगाता थंसर वेचे आडवार पण बर्नडीट परत त्या जाग्याक वसूंक आश येता आणि आपल्या आवयची सहमती घेता पण त्या जाग्यार पावच्या पहिले ती इगर्जीक वतात इगर्जीक वसून एक लहानशा सिसलेंत पवित्र उदक थिंग घेतात आग्मयंत वय आणि अशे ती पॉइंट करून त्या जाग्यार ती पावतात थंयसर ती दिंबिअर पडून त्या ती मागोवंक सुरू करतात आणि थोड्याच गडयांनी थंयसर मोरी मां परते प्रत्यक्ष जाता परतेन तांकां दिश्टीक पडटा प्रत्येक जॉन बर्नडेटा दिष्टीक पडता तेना बर्नडेट आपल्या हातांत आसली सिसली उकते करता आणि ते उदक त्या दर्शनाचेर शिंपळयता कारण ताका तळीत जावंक कासले ती न्हीज जाऊन मरी मायंगी वा कोटी सकत पण जेना बर्नडेट परत परत ते उदक शिंपटत तेना मोरी मायच्या वदनार तो हांसो सोडत वेता आणि असे तेस आखेर जाताना मरी तो पेंज जाता तर आमी तिसरे दर्शन पळया आता बर्नडेट पाटींग गांवांक आयिल्ल्या उपरांत घरा आयिल्ल्या उपरांत ते आवय कडेन आपल्या लोकां कडेन लोकांकडे मेळिल्ल्या दर्शना विशीं सांगता उपरांत तो लोक कितें करतात ताजे सस कितें करतात ती म्हणतात परत्यान ती स्त्री दिष्टीक पडा तर एक पेन खाणगे एक पेपर खाणगे आनी आणि त्या स्त्रियेचे नाव कितें तिची ओळख म्हूण म्हणून कडेन विसार आणि असे फेब्रुवारीच्या अठरा तारखेर परत बर्नडिट त्या गोटे सशन पवल्या वेळी भरत मोरी ताका दिश्टीक पडता आणि ते आपले पेन आणि पेपर घेऊन तुझे नाव किं त तुझी ओळख किती मला सांग मोरये कडेन विनंती करतना पहिले मोरयेच्या तोंडान तोंडात उतरां सुटतात आणि मोरी उलोवंक लागता सायबीण माई बन लागीं लागी उलयली आणि मस्तुती उलयल्या बेता लागीं ਬਰਨਡੇ ਤਨਕੀ ਤੇ ਗੁਰੂng ਜ਼ਾਈ ਵਿਗਾਰਨ ਤੇਂ ਚਾ ਕੀ ਤੇ ਗੁਰੂng ਜ਼ਾਈ ਲੋਕਾਨੀ ਕੀ ਤੇ ਗੁਰੂng ਜ਼ਾਈ ਆ ਨੀਤੀ ਚੇ ਨਾਮ ਆਈ ਐਮ ਦ ਇਮੈਕੂਲੇਟ ਕਨਸੈਪਸ਼ਨ ਮਨੋਨੀ ਤੇ ਨੇ ਸੰਗਲੈ ਮੁਲਿਆਰ ਹਾਉ ਮੋਜਾ ਆਵੇ ਚ ਕੁਸਵਤਾ ਉਨ ਜ਼ਲਮਤਨੰਸ ਕੁਸਵੰਦ ਆਸਤਨੰਸ ਗਤਾ ਬਿੰਨ ਜਾਉਨੋ ਨਿਸ਼ਕਲੰਗ ਜਾਉਨੋ ਆਇਲਿਆ ਮੁੱਲੋਏ ਕ ਸੰਦੇਸ਼ ਬਰਨ ਦਿੱਤਾ ਕ ਲੂਰਦ ਸਾਈ ਬੀਨ ਦਿੱਤਾ तिने सांगले थोडे विषयी असतात भाऊ आमक इम्पॉर्टंट भाऊ प्रमुख विषयी हा किती सांगता ते तरवची गरज ना बरं नदी पेपर आणि पेन घण घेऊन गेले तिची बरोवची गरज नाडासाक उरतले हा ती सकत द म्हणून सांगले जाऊ मोरी मोरीमाईन दुसरे ह्या संसारात तुका संतोष मेळसो ना

ಹಿ ಸೈಬೀಣ ಮೈ ಬರ್ನಡೆಟ್ಸ್ಟಿಕ್ಟ್ ಪಡುವ ಪೆನನ್ಸ 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 ತೀ ಪಾವಟಿ ಪ್ರಾಜಿತ್ ಪ್ರಾಜಿತ ಪ್ರಾಜೀತ ಪ್ರಾಜಿತ್ ಪ್ರಾಜಿತ್ ಪತ್ರಿ ತೂ ಪ್ರಾಜಿತ್ನಿ ಪ್ರಾಜಿತ್ನಿ ಪತ್ಕರ ಮಗತ ಮನೂ ಸಂಕೇತ ಜಾ ನೋ ತೂ ಧರ್ನಿರ್ ಬಗನೋ ಧನಿ ಸೋ ಉಮೋ ಹಣಗೇಟಾ ತಕ್ಷಣ ಬರ್ನಡೇಟ್ ಧರ್ನಿ ಬಗವತ

पळयताना उदक ना शर्मिल्ले हे बेर्नडीट मोरीमच्या तोंडाक पळयता आणि मोरीमाई ताका परत दाखयता आनी ते आसा थं आसा पूण बेर्नडी दिसना ते त्या जाग्या बसून माती ताच्यात हातांत वस्तून वस्तून काडटना इल्लें उदक एक जर उब जाता आनी इल्लें माती माती काढता त्या ते उदक मुड्डी कदळ उद कशें पियोचे म्हणलें एक एक पिडेस्त त आनी आणि इल्लें नितळ इल्लें नितळ जाल्या उपरांत उदक पियेता आणि ताचे तोंडी धुता उदक पि आणि तुका नितळ कर म्हणून मोरी मेन सांगले आणि बर्नादित तशेंच करता तेराव्या मोरी मोरीमाई बर्नादिता सांगता तू वसो विगाराक मेळ आणि हंगासर एक कोपेल बांधूक सांग तसेच लोकांनी हंगासर पुरुषांवर येऊन मान करूंक जाय हो संदेश देता बरं देत विगार विगारासरशी येता विगारासरशी ताणे विगारा की ते पळले ते सांगताना हो विगार पातय कोपेल बांदूंक जाय हे भरग्यान म्हाका सांगचें गी म्हणून तागून ताके जोर केलं जावं की पुरो आणि एक फटी तुका जर तर ती स्त्री ती नारी डिस्ट्रिट पडत तर तिचे नाव कितें तू विसर म्हणून सांगून दाडां बर्नदट्ट मुखले फाटी तिसमुरी डिस्ट्रिकट पडुल्या वेळात बर्नद्यटती सारता तुझे नाव कितें ही मुरी माहिती सांगता आय एम द इम्मॅक्युलेट कन्सेप्शन हांव

पाशार जाताना त्या जाग्यावर मस्तुरीवाजी संप्रदाय सुरू जाल्यो ढकल्याक वातीचो पुरशांव या मेणाच्या वातीच्या पुरशांवांकी एक बहुपुर्ब्याची चरित्र फेब्रुवारीच्या एकोणीस तारखेर सकाळीच्या साडे सर बर्नडीट आपल्या हातांनी जळची वात घेऊन त्या ग्रोटरसे पावल्ले आणि ताचे सांगता ताची आवय तेगा मवशो ताची वडली माई आणि गावच थोडो लोक मोगाची ती आपल्या हातांनी जळची वात घेऊन त्या गोट्या सजीन पवली कारण इतलेच हे सत उलयता की म्हणून सोदून काढच्या खातीर आणि असे बर्न त्या त्या मुखार दिंबियर पडोवन आपल्या हातांत जळची वात घेऊन मागता आसतना एक थाळो ऐकता था। एक किंकराट मारसो ताळो मुंथन पैस वस तावन पयस सर आणि त्या घडये बर्नडिटाकडून येता था, व थाळो खोट्या सक्तेसो आणि ते समजता जेजू जाऊन असा जिवित दिवस उजवाड आणि त्या उजवाडा मुखार सर्व वाईट सक्त पैस वेतात पैस जातात तर त्या दिसा थावन त्या गांवांत लोकांनी वाती घेऊन पुरुषांची एक रिवाज प्रारंभ केली हा एक एक जावन जाऊन आणि गडीत आसा बर्नडिटा मोरी सतराव्या बोटी दिश्टीक पडल्या वेळी ते दिंबियेर पळून आपल्या हातात एका हातात कॉंत एका हातात मेणाची वात घेऊन ते मागून असताना थंयसर त्याच्या मेणाच्या वातीच्या ते, वात ते हून मॅण आपल्या हातांनी पोटताना ताका दुःख भोगना आणि थोड्याच गडयांनी ती सगळी वात जोडून आपल्या हाताचेर उजो पेटताना ताका कितेंच भोगना दुख भोगना आणि हाका एक साक्ष डॉक्टर डोजूस तो साक्ष देतात म्हणता उपरांत ताणे परीक्षा करतना बर्नडीटच्या हातात थंसर घाई ने थंसर पडून मेण पडुल्ले पण गाई नातले mm. असे तो साक्ष दिवंक लागता कंडित जावन बर्नडेटा मोरयेचें दर्शन जालां हर एक दिस रातीच्या णव वरांचेर लोकांनी जळची मेणाची वात घेवन मोरयेक मोरयेचे इमाज पुरशांवार वरून कोणतासो तेस म्हणून रिवाज प्रारंभ केली आणि आजून हर एक दिस सांजेर रातीक नऊ वरांचेर लोक सर्व यात्रिक लोक विविध गावच लोक मोरेचे रोपले घेऊन कोणतासो ते म्हणतात विविध बासांनी पाचखण तेस म्हणून थरची भक्त ती आदरतात मेणासो पुरशांव मात्र नैसरत लोकांनी नवचे va te asele de povit u da pionce a mia aicala. An ai to pides tu locu, gun za un pati aile a mia aicala. A că e că vo pâr băci ceri trasa. Lur să șra că ea trec poi în că nu veci în zaleră. Lur să ea lur dă ce în Aso e că e promu cu vanto. Am mi polei la लोड दुसईबिणीच्या त्याच रुपण्याच प्लास्टिकाच बतल्य दुसऱ्या दुसरे सिसले लोकांनी उदक गरहाण दवरचे गेले सकड ते करतात थंय उदक हाडचे मात्र नाही गेल्या उपरांत वसून उदक पियेतात सांगत असं आता आणि एक संप्रदाय एक विधी थंय असा लोक गेल्लो वातीचो पुरशांव खंडीत काढतात पुरशांव खंडीत करतात उपरांत थं नव की वेतात नवक थोडी वडली सकाळी धावून नवरथारंभ जाता व्हडली क्यू थं वेलात हा गेला पण थं वचन नवंक आणि न्हांवच्या पहिले एक मागणें म्हणून आसा सबार जाणांक ते एक बरेंपण लाबलां कुडीची भलायकी मात्र न्हय एका रितीची आत्मिक एक नैतीक बरेपण आनी सबारांक ते न्हांवन द्या उपरांत एक रितीची तृप्ती एक शांत समाधान भोगला म्हळ्यार त्या उदकांत कसली एक सकत असा कित्याक ह्या उदकाक एक सकत असा मोरीमाई डिस्ट्रिक्ट पटच्या पहिले ते उदकची या उदकच्या जरीची कसलीच एक जळक नाथल्ली पूण त्या कोडपा वयर ह्या मोरीमाईन बर्नदेताक वसू तू उद्या पिये म्हणत ताकाय अजाप जाल्लें कोणाक बर ना देता की अजाब झाले म्हणजे ते उदक ना उपरांत मोरी मेन सांगल्या परीस तिने केले ते उदक वळले आणि आता हरी एक आपत्यांत हर एक आपत्यांत ते उदक निरंतर वळचे ते उदक तांणी मेजलां थर्टी फायव थावजंड गॅलन म्हळ्यार एक गॅलन म्हळ्यार लगभग एक चार लिटर तितलं उदक हर एक दिस सुक नसताना अजूनही सुख नसताना निरंतर ती जर वळून आयल्या आणि ही जर काही ती जर उब जाता थं बऱ्या ग्लास घालून बरें करण शृंगार आयला सोबीत दिसता ते उदक सकल पडचे दृश्य पळ की एक मस्त एक मस्त संतोष भगता मस्त सोबीत आमक दिसता म्हणजे ह्या उदकांत एक सकत असा म्हणलं एक चिंताप ह्या लोकांचो कित्याक कि ही जरस एक अजाप जर नातली मुन सांगले तक्षण थंय जर उठली आणि असे हे जरस एक अजाप झाल्या उपरांत थंय वळचे उदक की खंडीत एक अजाप आमच्या जिवितांत एक विस्मीत करता म्हणलो ब्थ त्या पैण्याचा ह्या असा लोक उदकांत नता वय त्यांरेपण लपता पण अधिक बरेपण लपचे पुरुषांुट्स पोनशेत समर्पण दिलां पण थंयसर अधिक मान आणि महिमा येवकर रिस्ती बलिदानाक आणि हाका साक्ष जाऊन हर एक दीस सबार मिस बलिदान थंयसर भेटयतात आणि प्रत्येक जावन सांजेर पांच वरांचेर थंयसर आसलेल्या त्या सँक्च्युरीर वा आलतरेर ग्रोटो लगेच असं ते आलतरेर एक संभ्रम मीस ते हर एक दीस याजाक भेटयतात आणि मिसा उपरांत संभ्रमीक रितीन परगट रितीन यवकर दिसाचं ती काढतात त्याच्या उपरांत पाठी येऊन यवकरिस्तीक आराधना थंयसर भेटयतात उपरांत पिडेस्ची मागणी थंयसर आशीर्वाद आणि दाखले आसात सबार अजापां या यवकरिस्तीक बलिदाना मुखांतर आणि आराधना मुखांतर घडिल्लीं आणि कोलो संदेश मेळटा संदेश इतलोच मरी मे सशीन वसूक एक हाते जावन आसा मरी मांय आमक यवकरिस्ती जेजूक मेळोक एक जावन आसा अशें आज हे पोण शेत भाऊ नवार्दीग झाला आज आमकां पळयतना सक्कट सोबीत दिसता प्रत्येक जण युट्यूबार टी थंयसर पळतना तें बरें ते आमकां एकदम खुशी जाता पण अशा फाटली चरित्रा भोव कष्टांची आणि थर सुच बर्नडीनातच जैते कष्ट असले बर्नडेताक जायते कष्ट मिळ्यात आणि ही उतरं सांगले तुका ह्या संसारात संतोष मेळसो ना मुकल्या जिवितातच खरो संतोष लाभतो फेब्रुवारीच्या त्या इकरा तारखेच हिका मस्त कष्ट दिसा तिने दर्शन पळयलें दर्शन कशे सांगचें तिका दैर पवूक ना सांजेवर रडोवंक सुरू करता उपरात बाकीची दोगां असं थंय ताची भयण तें जडत सांगता वो तवळ आवय ताका धमकी दिता आनी मुखार तुवें वसोंक नजो बापूय दुबावता बापूय दुबावता आनी बापूय ताका गोजी करता वसोंक नजो अशें एक दोन तीन पटी असं गडितां घडतना खबर बेगीन्स गावांत uh, फैसरता जाता सगळल्यांनी लक्षिल्यांनी फिरगजींनी सगळ्यांनी फैसर कुटुंबची शेजारची गावसो लोक एक असत क्युरियोजिटी म्हणतात त्या एका मनोभावर किती जाता पळात थोडे थोडेपटी शंभर लोक थोडे थोडेपटी पांयशी लोक असुल् पण शंभर लोक जाऊन दी पायशी लोक जाऊन दी एक त्या एकच जाग्यार

रोजरम एक ही गरज बांधली आणि सावर्द ओंबनूरवत बापसाहेब पियूस दाव्याक समर्पित झाली एक वड ही गरज आज आमका पळू मेळात आणि हंगासर एक विषय आम्ही विसरून गेल्या बर्नडिताच्या जिविता विषयात अठरा डिस्ट्री अठरा फोटी मोरी डिस्ट्री पडली उपरांत तिचे जिवीत कसले ती कशी आसली ते आमकां उपरांत बावीस वर्सांच्या प्रायर एक धर्म भयण जायची म्हणली आशा उपजाता आणि असे त्यांच्या गावात असल्या त्या ग्रेट कामेल या कोवेतात मठवासी जिणी जियेचे जी म्हणले तिका आशा असता कठीण परजीत करन आपली जिणी जिवक ती आशेता पूण तिची भलायकेद बिघडवून गेल्ली अस्तमा तिका असं आणि ह्यावर तले एका कोमेंतात तिका वसूक साध्य आणि ती कितें करता थं असल्या सिस्टर्स ऑफ चॅरिटी म्हणल्या संस्थ्याक वा त्या कोमेंताक ती वेता आणि आणि थंसर वचून आपल्या धार्मिक जिणेची सुरवात करता आणि थंसर गेल्ल्या वेळार तिची सेवा सडीत सेवा तिका ना जखरिस्तींत अल्तार सोबोवची लुप्टा शिवची वा जावंक बलिदान पडची ती मुस्त्याकी शिवची असले काम ती करनास आणि अशी तिची सर्व सांगाती तिच्या या कालतेपणातही तिच्या या मुग्धपणातही ती विजमीत पवतात संतोष पवतात पण थंयसर लुट्स गावात येदोळूस बेसिलिक ऑफ इमॅक्युलेट कन्सेप्शन थंयसर बांदूंक तांणी सुरू केले पण त्या वेळार त्या बेसिलिकाच्या उक्तवणात ना जाच्या पिढे निमती पण क्रमेण दिसान दिस बर्नडेटाची भलायकी बिगडून आयली आणि क्रमेण आस्तमा उपरांत ट्युबर किलोसीस म्हणजे या पिढेक ते वळख जालें आणि सबार महिने हातुळणार तें हसुरले आणि एक दिस कोणतासो तेस म्हणत ताणें आपलो प्राण आपलो पवित्र आत्मो आत्मो जेजूक ताणें अर्पण दिला अशे ताच्या मरणा उपरांत ताच्या विणवण्या मुखांतर सबार अजापांकडली हे समजोवन पवित सभेन तिका भागवंत आणि सांतीन म्हूण प्रसार केले खंडीत जावन ह्या भोव अपुर्बेच्या सुबीत सांता खातीर आमी देवाक अर्घां देऊ जा तिचे आमकां आम्हाला मायेची वळख मेळ्ळ्या आणि तिचे मुखांतर आम्ही जेजूक लक्षिले जाल्यार

मोगच्या नो मोदीबिणीच्या फेस्त संदर्भात आम्ही आसांळी संत बर्नडिट सुबरूस हिणे सांगली एक सांगणी खंडित जाऊन एक प्रेरणा दिता ते म्हणटा हांव मुजी जिणी मोक करनच करसीतली मो करणारांक कष्ट जां दूख जावं बेजाराय जावं कसलेंच ನಿರಾಸ ಹಾಡನಾ ತಂಕಿ ಚೋ ಕೊರೂ ಪ್ರೇರಣ ದಿನ ಹಾಂ ಮುಜೆ ಜಿಣೆ ಮೋ ಕೊಸೀತೀಂತ ಲೋಟ ಮೈ ಅಮ್ಮ ಬಸೋತ್ ವಿ